आगामी काळात हिंदू मुस्लिम बांधवांचे ईद व अक्षय तृतीया हे मोठे सण साजरे करण्यात येणार असून त्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिरपूर शहर पोलिसांकडून शुक्रवारी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने व पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर शहरातून रूट मार्च काढण्यात आला. तसेच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी आगामी काळात साजरे होणारे सण हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात व शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. सध्या तालुक्यासह सर्वत्र एक महिन्यापासून शांततेत मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना साजरा केला जात असून 3 मे 2022 रोजी रमजान ईद व हिंदू बांधवांचा सर्वात मोठा सण अक्षय तृतीया एकाच दिवशी साजरा करण्यात येत आहे. हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात पण शांततेत साजरा करावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरपूर उपविभाग पोलीस अधीक्षक कार्यालय शिरपूर व शहर पोलीस स्टेशन शिरपूर यांच्या संयुक्त माने शुक्रवारी पोलीस पथकाचे रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. या रूट मार्चचे कुंभार टेक येथून पाटीलवाडा, खालचे गाव, तारण तरण मंदिर, पाचकंदील मेन रोड मार्गावरून शहर पोलीस ठाण्यात समारोप करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड, शिरपूर तालुका स्टेशन सांगवीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट, ठाणेरचे उमेश बोरसे, नरडाण्याचे मनोज ठाकरे, दोंडायचा पोलीस ठाण्याचे PSI गायकवाड, शहर पोलीस कर्मचारी, DB पथक, RCBचे पथक, उपविभाग पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कर्मचारी आदी कर्मचाऱ्यांनी रूट मार्चमध्ये सहभाग घेतला. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने तसेच रमजान ईद गुढीपाडवा सणाचे अनुषंगाने आदरणीय पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील सर यांच्या आदेशान्वये शिरपूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दंगा काबू योजनेचा सराव घेण्यात आला. सदर सरावाच्या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने सर तसेच दोंडाईच्या शिंदखेडा, नरडाणा, ठाणेर व शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. सदरवेळी दंगा काबू योजनेचा सराव घेऊन महत्त्वाच्या ठिकाणी तसेच मिश्र वस्तीच्या ठिकाणाहून रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. सदर रूट मार्चमध्ये 110 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. नागरिकांना धुळे जिल्हा पोलिसांतर्फे तसेच आदरणीय पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील साहेब यांच्या तर्फे आवाहन करण्यात येते की आपण कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. येणारे सण उत्सव आनंदाने व मोठ्या उत्साहाने साजरे करावे. ते शांततेच्या मार्गाने कसे साजरे होतील याकडे बारकाईने लक्ष द्यावे व काही अनुचित लक्षात आल्यास आपण तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.